हो हो अगदी शांत आणि आरामात होऊ द्या. खरं सांगायचं ना तर तुमची मुलगी मला पसंत आहे हो, पण काय सौरभला लग्न करायचंय ना, तर जरा त्याच्याशी बोलते आणि ह्या एक दोन दिवसात आपण बघण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ. हा ओके बाय. काय वा ताई साहेब वा, आता देवा बी लग्नाला तयार झालेत, आता लवकरात लवकर लग्नाचा बार उडवून टाकू. ताई साहेब लग्न एकदम जबरात झालं पाहिजे. ते मात्र व्हायलाच पाहिजे, शेवटी माझ्या मुलाचं लग्न आहे. एकदा का लग्न झालं ना की मी त्या दोघांना फॉरेनला पाठवून दे, तिथेच सेटल होतील. ते भी बरोबरच आहे ताई साहेब, तुम्ही फक्त यादी काढा, मग लागलोच म्हणून समजा तयारीला. आधी बघण्याचा कार्यक्रम होऊ द्या, मग लागा तयारीला. जेवणाच्या तयारीला लागा जा. मला तर काहीच सुचत नाहीये. कविता तुला तरी काही सुचतंय का? आयडिया तर आहे डोक्यात, पण नेहमी मदतीला धावून येणारी बग्गीवाला चाळ यावेळी मदत करेल का याचा विचार कर. असं का बोलतेस तू? तू फक्त बोल काय मदत हवी येते. ऐका, आपण चाळीमध्ये ब्लॅकआउट करायचा. ब्लॅकआउट? अगं ब्लॅकआउट म्हणजे जेव्हा देशामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण होते ना, तेव्हा गावागावात शहरामध्ये बत्ती गुल होते, कुणालाच दिवा लावायची परमिशन नसते, ते म्हणजे ब्लॅकआउट. माहितीये मला सगळं, पण हे युद्धाच्या वेळी त्याचा आपल्या चाळीशी काय संबंध? अगं असं काय करतेस? दादाचं आणि वहिनीचं हे रोमॅन्टिक महायुद्धच नाही का? आणि काय ग विसरलीस, तुझ्या आणि मंदारच्या वेळी तुझी सासू म्हणजे पारकर काकू काय काय कारण सांगून तांडेल काकूकडे झोपायला जायची, इंदूकडे झोपायला जायची, ते काय होत? एक प्रकारचा ब्लॅकआउटच होता ना तो. अय्या हो ग. चला ठरलं तर मग वहिनी ये इकडे. अगं ये ना पटकन ये. आपल्या चाळीत ब्लॅकआउट करायचा, रात्री 8 वाजता सगळे गुडूप होऊन जाणार. वहिनी तू आणि दादा सोडून बाकी सगळे रात्री 8 नंतर कुणीही घराच्या बाहेर पडणार नाही, कुणीही घरात दिवा लावणार नाही. छबू काका मंदार कांडी जाड्या सगळ्यांना सांगायचं बाहेर फिरकायचं सुद्धा नाही. संपूर्ण चाळीभर एकदम शुकशुकाट, आणि एकदा का बाहेर सन्नाटा झाला की इकडे दादा आणि वहिनीला फुल प्रायव्हसी. आणि मनालीचा फील देण्यासाठी जेवढे काही टेबल फॅन असतील, जेवढे कूलर असतील, ते सगळे ऑन करायचे. आणि एकदा का वातावरण थंड झालं ना की मग इकडे गुलाबी हवा वाहायला लागेल. काय वहिनी?